हाय फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये डिनर कॅपे मराठी रेसिपीजमध्ये। आज आम्ही पालक सूप दाखवणार आहोत, त्याचं साहित्य बघून घेऊया। एक जुडी पालक स्वच्छ धुवून घेतलेले, हिरवी मिरची 2 कट केलेले, लसूणच्या पाकळ्या 7, 1 इंच आल्याचा तुकडा कट केलेला, काजू 7, बटर 1/2 कांदा कट केलेला, दूध, कॉर्नफ्लावर, क्रीम, चवीनुसार मीठ। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये लसूणच्या पाकळ्या, आलं, हिरवी मिरची, काजू यांचं क्रश करून घ्यायचं। सूर भांडे ठेवलेलं आहे पाणी गरम करण्यासाठी, पाणी उकळलेलं आहे। आता त्यामध्ये स्वच्छ धुतलेले पालक घालायचे। पाच मिनिट असंच ठेवायचे उकळत्या पाण्यामध्ये मिडियम गॅसवरती। पालक आपला शिजलेला आहे, 5 मिनिट झालेला आहे। आता पाण्यातून पालक काढून घ्यायचं। साणीमध्ये काढून घ्यायचं। त्यावरती थंड पाणी घालायचं। थंड पाणी का घालायचं? कारण पालकचा हिरवा कलर आपल्याला पाहिजे आहे, तो बदलत नाही, आहे तसा राहतो हिरवा कलर। जार घेतलेला आहे, आता त्यामध्ये थंड केलेले पालक घालायचे। आणि याची पेस्ट बनवून घ्यायची। आणि आपलं गरम झालेलं आहे, त्यामध्ये बटर टाकतो 2 चमचे। आता कांदा टाकूया। लो गॅसवरती करायचं, कांदा लावून घेतलं करायचं। कांदा आपला लाल झालेला आहे, आता त्यामध्ये क्रश केलेलं आलं, लसूण, काजू, चांगलं परतून घ्यायचं। स्लो गॅसवरतीच करायचं। त्यामध्ये पाण्याची पिवळी टाकते। जेवढं तुम्हाला सूप हवं आहे तेवढं तुम्ही पाणी घालू शकता। आम्ही 1 ग्लास पाणी घातलेलं आहे, चांगलं मिक्स करून घे। आता दूध घ्यायचं, त्यामध्ये कॉर्नफ्लावर घालायचं 1 चमचा, या चमचाने चांगलं मिक्स करायचं। पालक सूप मध्ये टाकायचं। घट्ट होण्यासाठी
कॉर्नफ्लावर टाकायचं असतं. घट्ट म्हणजे घट्ट नाही, थोडस. तर त्यामध्ये काळी मिरी पावडर अर्धा चमचा टाकायचा, ऑप्शनल आहे, तुम्हाला वाटल्यास तुम्ही टाकू शकता किंवा स्किप करू शकता. चांगली उकळी आणून द्यायची, चवीनुसार मीठ. एक 5 मिनिट चांगलं शिजू द्याव. क्रीम 1 चमचा, फ्रेश क्रीम. तुम्ही बघू शकता 5 मिनिट झालेले आहेत आणि सूप पण चांगलं तयार झालेलं आहे. गॅस बंद करायचा आणि एका बाउलमध्ये काढून घ्यायचं. पालक सूप तयार आहे, फ्रेश क्रीमने आम्ही सर्व केलेलं आहे. अशाच नवनवीन रेसिपीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.